शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी व शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शेतकऱ्यांना एक वेगळे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने पेण येथे समृद्ध रायगड कृषी महोत्सवाचे आयोजन रायगड जिल्हा परिषदेचे मार्फत 7 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आले आहे. या मेळाव्यास रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आवर्जून उपस्थित राहून आधुनिक शेतीचे ज्ञान अवगत करावे असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे कृषी सभापती प्रमोद पाटील यांनी कार्यक्रमस्थळी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. या मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेतीविषयक तंत्रज्ञान, यंत्रसामुग्री, बी बियाणे, कीटकनाशके, मुक्त संचार गोठा, त्यामध्ये गायी, म्हशी, घोडे, बकऱ्या यांचा समावेश असणार असून विविध योजना आदी गोष्टींचा समावेश आहे. पेण येथे मुंबई गोवा महामार्गावर हॉटेल मंथन शेजारी असलेल्या भव्य पटांगणावर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. रानमेवा, मत्स्यपालन व्यवसाय, शेतीपूरक व्यवसाय, विविध जातीच्या गायी, म्हशी, बकरे यांचे प्रदर्शन या प्रशिक्षणात देण्यात येणार आहे. आगरी कोळी समाजाच्या खाद्य संस्कृतीचा आस्वादही खवय्यांना या ठिकाणी घेता येईल. नाशिक ढोल, ब्रांस बँड व कबड्डी स्पर्धा, पारंपरिक आदिवासी व कोळी नृत्य यावेळी सादर करण्यात येणार आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने कृषी महोत्सवाची वेबसाईट तयार करण्यात येणार आहे. या वेबसाईटवर शेती उत्पादने, रानमेवा उत्पादने, विविध जातींच्या धान्य विषयक माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना सहलीच्या माध्यमातून प्रशिक्षण व शेती अवजारे यांची माहिती देण्यात येणार आहे. इस्रायल पॅटर्न शेती व विविध प्रकारच्या फळ कलमांची माहिती व प्रदर्शन देखील यावेळी देण्यात येणार आहे. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषदेचे कृषी सभापती प्रमोद पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांना ऑनलाईन भाजी फळभाजी विक्रीची वेबसाईट तयार करण्यात येणार असून त्याचा फायदा डायरेक्ट शेतकरी ते ग्राहक यांना होणार आहे. शिवाय या मेळाव्यात शेकडो गाळे उभारण्यात येणार आहेत. अत्याधुनिक शेती व शेतीविषयक जोडधंद्यांची माहिती व प्रशिक्षण यावेळी देण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी वर्गाने या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी सभापती प्रमोद पाटील यांनी केले. या पत्रकार परिषदेतील जिल्हा परिषद कृषी सभापती प्रमोद पाटील यांसह व्यवस्थापक यतीन घरत, श्रीकांत काटकर, राजन पाटील, जोहे माजी सरपंच सचिन पाटील, जोहे माजी सरपंच अनंत पाटील उपस्थित होते. काय असेल मुंबईवरून एखादा हे निघाला तर तो इथे आम्हाला फोन करेल किंवा बाबा असं असं आम्हाला 5 किलो वाल पाहिजेत, ते 5 किलो वाल त्यांना तिथे आम्ही त्या शेतकऱ्याला सांगणार, त्याचा नंबर देणार आणि त्याला डायरेक्ट मार्केट पण होणार आणि मधला जो याचा गाळाचा हे आहे म्हणजे डीलरचा तो पण त्या फायदा शेतकऱ्याला मिळेल आणि जेणेकरून ग्राहकाला पण ओरिजिनल आणि चांगल्या रूपाचा भाग मिळेल. त्याच्यामध्ये आपण एकदम आधुनिक हे वापरतोय, त्याच्यामध्ये नुसती वेबसाईट नाही तर त्याचं दोन्ही ग्राहक आणि शेतकरी यांच्यासाठी मोबाईल ॲप असतील ज्याचं रजिस्ट्रेशन आत्ता याच्यामध्ये आपण करणार आहोत आणि ॲप पण फ्री असेल गुगल प्ले स्टोअरवरती. त्याचा फायदा असा आहे की जे लेटेस्ट गुगलचं नियर बाय फंक्शन जे आहे म्हणजे इथे मुंबईचा ग्राहक इथे आल्यानंतर त्याला नियर बाय तो असेल त्या परिसरात काय उपलब्ध आहे त्याला आपोआप कळेल. त्यातनं शेतकऱ्याला डायरेक्ट विक्री आणि याचा एक मिळेल, हा एक महत्त्वाचा त्यातला त्या वेबसाईटचा आणि ॲपचा एक. सहज समाचारसाठी सुनील पाटील, पेण.